नमस्कार मित्रांनो, ATC क्लासेसच्या लर्न ॲट होम या कॅम्पेनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण हा जो कॅम्पेन चालू केला, हा आपला लॉकडाऊन चालू झाला तेव्हापासून आपण आपले क्लासेस ऑनलाईन पद्धतीने चालू केले होते. त्यामध्ये आपण हे सगळं सिलेबस मॅथमॅटिक्सचा कव्हर करणार होतो. तर काल आपण जो होमोजिनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर टू, त्याचे थिअरम, होमोजिनियस इक्वेशन काय असते, त्याच्या डेफिनेशन, त्याच्या सर्व टर्म पाहिल्या. आता आपण त्याची एक्झरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. ज्या एक्झरसाइजमध्ये सेपरेट इक्वेशन कसे फॉर्म करायचे, कंबाईन इक्वेशन कसं करायचे, 3 मार्क्सचे क्वेश्चन, 2 मार्क्सचे क्वेश्चन, IMP क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तरी तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मोठ्या प्रमाणात जॉईन करा कॅम्पेनला. आपण जरी घरी असलो तरी आपला अभ्यास बंद असता कामा नये, म्हणून चला शेअर करूया आणि शिकूया या लॉकडाऊनमध्ये काही नवीन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर टू पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधून. तर आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 मधला क्वेश्चन पाहणार आहोत. एक्झरसाइज 4.1 मधला क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. जो क्वेश्चन नंबर 3 एक्झरसाइज 4.1 जो आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, न्यू सिलेबस, 12th न्यू सिलेबस जो आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. 4.3 मधला पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन, कंबाईन इक्वेशन आणि सेपरेट इक्वेशन फॉर्म करणे, दिलेल्या लाईन रिप्रेझेंट करताना ती लाईन रिप्रेझेंट करते, त्याच्या आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केला. आज आपण क्वेश्चन नंबर 3 आणि उरलेले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय सांगतो, तिसरा, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑर कंबाईन इक्वेशन. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. जी लाईन ओरिजिन मधून पास होत आहे, कंबाईन इक्वेशन फॉर्म करायचं त्या लाईनचं, विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. लाईन परपेंडिक्युलर दिलेली आहे, कशाला परपेंडिक्युलर दिलेली आहे, 5x² - 8xy + 3y² = 0. या लाईनला ती लाईन परपेंडिक्युलर आहे आणि ओरिजिन मधून पास होत आहे, त्या लाईनचं कंबाईन इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आन्सर लिहत असताना या लाईनला आपल्याला कम्पेअर करावं लागेल होमोजिनियस इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी. कम्पेअरिंग द इक्वेशन विथ ax² + 2xhxy + by² = 0. याच्याशी आपण काय करू, आपलं जे इक्वेशन आहे 5x² - 8xy + 3y² = 0, याला या इक्वेशनशी कम्पेअर करणार आहे. कम्पेअर केल्यानंतर वी गेट, आता कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एची व्हॅल्यू इथं काय मिळते, या पूर्ण इक्वेशन याच्याशी कम्पेअर करायचं, म्हणजे x² जो कोएफिशियंट आहे तो इथल्या x² कोएफिशियंट एवढाच होईल, xy कोएफिशियंट जो आहे इथल्या xy कोएफिशियंट एवढाच होईल, y² कोएफिशियंट इथल्या y² कोएफिशियंट एवढाच होईल. कम्पेअर केल्यानंतर म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5, टॉईस एच ची व्हॅल्यू मिळाली -8 आणि बी ची व्हॅल्यू मिळाली 3. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, आता ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर नेमकं आपल्याला कंबाईन इक्वेशन फॉर्म करायचं आहे. कंबाईन इक्वेशन फॉर्म करण्याच्या अगोदर आपल्याला यांचे स्लोप काढायचे. आता लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांचा स्लोप निघणारच आहे. M1 आणि M2 आपण आपल्या लाईनचा स्लोप कन्सिडर करणार आहे, जे या लाईनला रिप्रेझेंट करतो. तर आपण स्लोप कन्सिडर करू, लेट M1 अँड M2 बी द स्लोप, रिप्रेझेंट बाय 5x² - 8xy + 3y² = 0. आता याच्यावरून आपण M1 + M2 ची व्हॅल्यू काढू शकतो. काय असते, -2h / b. आता -2h ची व्हॅल्यू काय, मायनस हा मायनस इथला आणि 2h ची व्हॅल्यू काय इथं, -8, तर -8. बी ची व्हॅल्यू काय आहे, 3. -, म्हणजे 8/3. कशाची व्हॅल्यू, M1 + M2 ह्या व्हॅल्यू का काढायच्या आपल्याला, कारण याच्या समोर जेव्हा आपण इक्वेशन फॉर्म करू तेव्हा याचा यूज आहे म्हणून. आणखी मल्टिप्लिकेशन, स्लोपचं मल्टिप्लिकेशन सुद्धा काढायचं. ऍडिशन काढला तर स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय, M1 × M2 = काय फॉर्म्युला असते, फॉर्म्युला आहे a/b. हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी. ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 3, म्हणजे M1 × M2 ची हे आली M1 + M2 ची व्हॅल्यू आणि ही आली 5/3 M1 × M2 ची व्हॅल्यू. या दोनही व्हॅल्यू आपल्याला युजफुल आहे म्हणून या दोन्ही व्हॅल्यूला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. आता 1 कन्सिडर केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं, आता लाईन तर परपेंडिक्युलर आहे, तर लाईन परपेंडिक्युलर असताना त्यांचे स्लोप आपल्याला माहिती आहे, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपल्याला माहिती आहे, ते लिहून घेऊया. आता रिक्वायर्ड लाईन जी आहे, आपल्याला ज्या लाईन पाहिजे त्या परपेंडिक्युलर आहे म्हणून देअर फॉर देअर स्लोप,
परपेंडिकुलर लाइन जी है त्यांची स्लोप्स आपल्याला माहित आहे काय असतं स्लोप पहिले लाइनचा स्लोप अपन माइनस वन अपॉन एम वन कन्सिडर करू आणि दुसऱ्यांचा माइनस वन अपॉन एम टू कारण की दोन्ही लाइनी परपेंडिकुलर आहे असं आपण म्हटलेलं आहे ज्या लाइन पासून कंबाइन इक्वेशन फॉर्म होणार आहे आता त्या लाइनी ओरिजिन मधून पास होत आहे पासिंग थ्रू द ओरिजिन म्हणून त्यांचं सेपरेट इक्वेशन लाइन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला पासिंग थ्रू ओरिजिन therefore their separate equation their separate equation आता separate equation काय होईल y is equals to minus 1 upon m1 into x and y is equals to minus 1 upon m2 into x आता यावरून आपण काय लिहू शकतो हा m1 इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल म्हणजे m1 y is equals to minus x and एम टू वाय इज इक्वल्स टू मायनस एक्स इथं सुद्धा तेच होईल तिथंही तेच येईल दोन्ही प्रोसिजरला सेम आता हा मायनस एक्स इकडे आणल्यावर काय होईल एक्स प्लस एम वन वाय इज इक्वल्स टू झिरो अँड एक्स प्लस एम टू वाय इज इक्वल्स टू झिरो आता हे दोन इक्वेशन फॉर्म झाले या दोन इक्वेशन पासून आपण कंबाईन इक्वेशन फॉर्म करू शकतो कंबाईन इक्वेशन समजा आपण हे दोन इक्वेशन त्या लाईनचे कन्सिडर केलं आता कंबाईन इक्वेशन इज काय होईल या दोन लेफ्ट हँड साईडचं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस एम वन वाय इंटू एक्स प्लस एम टू वाय इज इक्वल्स टू झिरो आता या ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट एकमेकाला मल्टीप्लाय म्हणजे या ब्रॅकेटची प्रत्येक आणि प्रत्येक टर्म या ब्रॅकेटच्या प्रत्येक आणि प्रत्येक टर्मला मल्टीप्लाय आहे म्हणजे एक्स ने या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करू एक्स इंटू एक्स प्लस एम टू वाय प्लस एम वन वाय ने या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करू एक्स प्लस एम टू वाय इज इक्वल्स टू झिरो आता एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एम टू एक्स वाय प्लस एम वन एक्स वाय प्लस एम वन एम टू इंटू वाय इज इक्वल्स टू झिरो या टाईपमध्ये आपण त्याला सॉल्व्ह केलं आता इथून एक्स वाय कॉमन निघते म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस एम वन प्लस एम टू इन ब्रॅकेट एक्स वाय कारण की इथून आणि इथून एक्स वाय कॉमन निघते इथं एम वन एम टू इंटू वाय इज इक्वल्स टू झिरो या टाईपमध्ये ते काय झालं सॉल्व्ह झालं आता हे सगळं सॉल्व्ह झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो तर आपण एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू आणि एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर वन मध्ये काढून ठेवलेली आहे ते इथं पुट करायची एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू आपण जी काढली होती इक्वेशन नंबर वन मध्ये ती होती 8/3 इंटू हा एक्स वाय मल्टीप्लायला आहे तर मल्टीप्लायला आणि एम वन अपॉन एम टू ची व्हॅल्यू आपण काढली होती 5/3 इक्वेशन नंबर वन जर पाहाल तुम्ही व्हिडिओ पॉज करून रिवाइज करायचं त्यामध्ये दिसतेच मग तुम्हाला तर या प्रकारे हा आला आता काय करू इथं थ्री ने इक्वेशनला मल्टीप्लाय करून टाकू थ्री ने इक्वेशनला मल्टीप्लाय जर केलं म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर इथं मल्टीप्लाय केलं थ्री कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच काय होऊन जाईल ते 8xy आणि इथंही थ्री ने मल्टीप्लाय केलं थ्री थ्री गेट कॅन्सल म्हणजे 5y इज इक्वल्स टू झिरो तर 5y स्क्वेअर इथं आपण y इंटू वायचा स्क्वेअर केला नाही तर तो स्क्वेअर लिहून घ्यायचा आपण स्क्वेअर लिहिणं विसरलो सॉरी त्यासाठी पुन्हा लिहून घ्यायचं कारण की ह्या एम वन वाय मिस्टेक होतेच हा वाय आणि हा वाय 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 इंटू वाय स्क्वेअर हे लिहिणं विसरलो म्हणून इथं वाय स्क्वेअर तर हे झालं आपलं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स अशा प्रकारे हे इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो आणखी याच्यात आणखी चार क्वेश्चन दिलेले आहे आणखी एक मी सॉल्व्ह करून देतो आणि दोन तुमच्यासाठी होमवर्क जे होमवर्क तुम्ही मला सेंड करू शकता हे पण याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला काय फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑर कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स थ्रू पासिंग थ्रू द ओरिजिन विच आर परपेंडिक्युलर टू लाईन रिप्रेझेंटेड बाय 5x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल्स टू झिरो सेम प्रोसिजरनं सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन आयएमपी आहे दोन तीन वेळा विचारलेला आहे तर तुम्हाला सुद्धा विचारले जाऊ शकते म्हणून हा क्वेश्चन चांगला सॉल्व्ह करून घ्यायचा सिमिलर प्रोसिजरनं आपल्याला याला सॉल्व्ह करायचा याच्या अगोदरचा जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे त्याच प्रोसिजरनं जायचं प्रोसिजरमध्ये काहीच चेंज नाही काय करायचं इक्वेशनला कम्पेअर करायचं कशाशी कम्पेअर करायचं कम्पेअरिंग विथ ax² प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस by² इज इक्वल्स टू झिरो वी गेट आपलं या इक्वेशनला या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर x² कोएफिशियंट a आहे इथं x² कोएफिशियंट 5 आहे म्हणजे a इज इक्वल्स टू 5 सिमिलरली एक्स वायचा कोएफिशियंट ट्वाईस एच आहे इथं एक्स वायचा कोएफिशियंट 2 आहे म्हणजे ट्वाईस एच इज इक्वल्स टू 2 y² कोएफिशियंट b आहे इथं y² कोएफिशियंट मायनस 3 आहे म्हणजे b इज इक्वल्स टू मायनस 3
तर या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. यानंतर आपण एम वन आणि एम टू हे स्लोप कन्सिडर करू. लेट एम वन अँड एम टू बी द स्लोप्स रिप्रेझेंटेड स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय 5x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल्स टू 0. तर आता इथं एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू काढू, काय असते? मायनस 2h अपॉन b असते. मायनस 2h ची व्हॅल्यू किती आहे? 2. b ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 3. मायनस मायनस प्लस म्हणजे 2/3. एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू 2/3 निघाली. तसंच काढायचं एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू, ते काय असते? ते असते a अपॉन b. ए ची व्हॅल्यू किती आहे? 5. बी ची व्हॅल्यू किती आहे? -3. म्हणजे -5/3 आलं आपला एम वन इंटू एम टू ची. तर याला इक्वेशन नंबर 1 द्या, कारण की शेवटी आपल्याला या एम वन प्लस एम टू स्लोपची ऍडिशन आणि स्लोपचं मल्टिप्लिकेशनचं काम आपल्याला शेवटी असते. म्हणून याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू शकता, इक्वेशन नंबर 1. आणि हे शेवटी आपल्याला कामी येणार आहे. आता आपले जे रिक्वायर्ड लाईन्स आहे त्या परपेंडिक्युलर आहे स्लोप्सला, आपण असं म्हटलं होतं. म्हणून त्या लाईनचे देअर स्लोप परपेंडिक्युलर असल्यामुळे त्यांचे स्लोप जे आहे, देअर स्लोप्स आर काय येईल? एकाचा स्लोप येईल -m1/m1 आणि दुसऱ्याचं येईल -1/m2. दोघांचे स्लोप आपण कन्सिडर केले. आता या लाईनी ओरिजिन मधून पास होत आहे म्हणून त्यांचे सेपरेट इक्वेशन. लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, therefore their separate equation, त्यांचे सेपरेट इक्वेशन आपल्याला काढायचे आहे. तर सेपरेट इक्वेशन काय येईल? सरळ सरळ y इज इक्वल्स टू -1/m1 इंटू एक्स अँड y इज इक्वल्स टू -1/m2 इंटू एक्स. आता याच्यावरून आपल्याला दोन इक्वेशन मिळेल, दोन सेपरेट इक्वेशन मिळेल. त्या दोन सेपरेट इक्वेशनला कंबाईन इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू. कंबाईन इक्वेशन मध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला कंबाईन इक्वेशन मिळते. चला मग सॉल्व्ह करूया. एम वन तिकडे डिवाइड होता, इकडे जाऊन काय होऊन जाईल? मल्टीप्लाय. म्हणजे एम वन वाय इज इक्वल्स टू -x अँड एम टू वाय इज इक्वल्स टू -x. आता हा -x जो आहे इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. म्हणजे एक्स प्लस एम वन वाय इज इक्वल्स टू 0 अँड एक्स प्लस एम टू वाय इज ऑल्सो 0. आता सिमिलर प्रोसिजरनं काय करायचं? ह्या दोन इक्वेशनचा कंबाईन इक्वेशन फॉर्म करायचं. हे एक सेपरेट इक्वेशन झालं, हे एक सेपरेट इक्वेशन. त्याचं कंबाईन इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय करायचं? यांचं कंबाईन इक्वेशन. देअर फोर देअर कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन, कंबाईन इक्वेशन पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कसं, याची लेफ्ट हँड साइड आणि याची लेफ्ट हँड साइडचं मल्टिप्लिकेशन. एक्स प्लस एम वन वाय इंटू एक्स प्लस एम टू वाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0. ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट सोबत आहे. म्हणजेच या ब्रॅकेट मधली प्रत्येक टर्म या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लायला आहे. मल्टिप्लाय करू म्हणजे एक्स इंटू एक्स प्लस एम टू वाय प्लस ही टर्म या ब्रॅकेटला एम वन वाय इंटू एक्स प्लस एम टू वाय इज इक्वल्स टू हा 0 राईट हँड साइडचा. आता एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला x² प्लस एम टू एक्स वाय प्लस हा एम वन वायने एक्सला मल्टिप्लाय केला तर एम वन एक्स वाय प्लस एम वन एम टू वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण गडबड केली होती, वाय स्क्वेअर लिहिलं नव्हतं, पण इथं लक्षात ठेवायचं वाय इंटू वाय वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. छोटीशी मिस्टेक, तुमचे मार्क्स कॅन्सल करू शकते, तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. म्हणून मिस्टेक करायची नाही, पुन्हा एक वेळा रिचेक करत जायचं क्वेश्चन, मग आपल्याला मिस्टेक मिळतेच. पुन्हा इथं सिमिलर प्रोसिजर ना, इथून एक्स वाय एक्स वाय कॉमन निघते, उरते काय? एम वन प्लस एम टू इन ब्रॅकेट मल्टिप्लाय एक्स वाय प्लस एम वन इंटू एम टू वाय स्क्वेअर जसच्या तसा. आता काय करायचं? आता हे तर सॉल्व्ह झालं नाही आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो? एम वन प्लस एम टू आणि एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू जी आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये काढलेली आहे, इथं काय काढली होती? एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू 2/3 आणि एम वन इंटू एम टू ची -5/3. त्या व्हॅल्यू पुटअप करून द्यायच्या. तर करू इथं पुटअप. x² प्लस 2/3 इंटू एक्स वाय प्लस -5/3 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. 3 ने काय करून टाकू? सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय. मल्टिप्लाइंग असं लिहिलं तरी चांगलं वाटतंय. मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साइड.
तर इथं 3 ने मल्टीप्लाई केलं 3x2, इथं 3 ने मल्टीप्लाई केलं 3 3 गेट कॅन्सल 2xy, इथं 3 ने मल्टीप्लाई केलं 3 3 गेट कॅन्सल प्लस इंटू मायनस मायनस 5y² = 0. तर हे झालं आपलं कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. अशा प्रकारे हे होते सॉल्व. तुम्ही पण सॉल्व करून पाहू शकता, व्यवस्थित सॉल्व करा. आता याच्यावरचे दोन होमवर्क तुम्हाला देतो, ते तुम्ही सॉल्व करून पाहायचे. तर हे दोन इक्वेशन आहे, एक इक्वेशन आहे 2x² + 7xy + 3y² = 0. काय करायचं, फाइंड कंबाईन इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग टू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. दुसरं इक्वेशन आहे 7x² - xy - 6y². आता जे दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व केले, सेम प्रोसिजरनं हे दोन प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. होमवर्क प्रत्येकाचा चेक केला जाईल. ज्याने होमवर्क केलं नसेल त्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट आपल्याकडे आहे, म्हणून होमवर्क प्लीज करा. हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केले जात आहे. ह्या लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती उद्भवली त्याचा सामना करण्यासाठी आपण हे सगळे व्हिडिओज युट्यूबवर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आपल्याला तुमच्या भविष्याची काळजी आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या भविष्याची काळजी घ्या. लॉकडाऊन असलं तरी शिकणं सोडू नका. जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम. थँक्यू.